नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ. महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच महाराजांची अर्नी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. सर्वप्रथम आज आहे सोमवार, आज आहे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन. तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. आणि आता आम्ही चाललो आहे थोडीफार खरेदी करायला आणि आज बरेच काम आहे. आज तुम्हाला मी जसं सांगितलं की रिपोर्ट पण येणार आहे, सो आज डिसाईड होईल मी माहेरी कधी जाईल. बरेच क्वेश्चन आले की ताई मग तू व्हिडिओ नाही करणार का किंवा तू आमच्याशी गप्पा नाही मारणार का, तर असं अजिबात होणार नाहीये. मी व्हिडिओ करणार आहे, रोज व्हिडिओ येणार आहे, एक दिवस पण गॅप घेणार नाही, एवढं मी सगळं स्केड्यूल करून ठेवणार आहे, सो तुम्ही काळजी करू नका. सेकंड थिंग की आता मी माहेरी केव्हा जाणार तर ते आजच्या रिपोर्टवर डिसाईड होईल. आणि माहेरी जाण्याच्या आधी घरातले पण बरेच कामं करायचे आहे. सो डीमार्ट मधून थोडासा किराणा आणायचा आहे जो फ्युचरसाठी, किराणा इन द सेन्स डिटर्जंट, लिक्विड या सगळ्या गोष्टी, कारण मी तिकडनं जाऊन आल्यावर तर लगेच मी डीमार्टला जाणार नाही ह्या सगळ्या गोष्टी घ्यायला. मला बराच दिवस लागेल किंवा महिने लागेल, मग त्याच्यासाठी मी आत्ताच भरून ठेवते आहे. आणि बाकीचा जो किराणा आहे तो मी आल्यावर, म्हणजे आरोहीचे पप्पा जातील पण डीमार्टला जाऊन ते स्वतः किराणा आणतील असं मला वाटत नाही, कारण काही ना काही विसरायला होत असते. मग त्याच्यापेक्षा मी ठरवले की आपण जाऊन सगळं आता हा आणि ना आरोही चोकोस पण घेणार आहे. तर असं सगळं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं ना, मला खूप आनंद, म्हणजे बघा महाराज सगळं करून घेता. आता मी लवकरच एवढे 7-8 दिवसात, आता मे बी मला माहिती नाही कधी जाईल, मे बी 4-5 दिवस 7-8 दिवस माहिती नाही. मला आहे ना 17 डिसेंबरला नैवेद्य भेटला होता. डिसेंबर नंतर मला नैवेद्य भेटलाच नाही. आणि आज सकाळीच, म्हणजे आता जवळजवळ 11:30 वाजता आमच्या केंद्रातल्या ताईचा फोन आला की ताई तू नैवेद्य घेशील का आणि दर महिन्याच्या 1 तारखेला नैवेद्य घेशील का. आता प्रॉब्लेम असा झालाय की याच्यानंतर मी केंद्रात जाईल किंवा नैवेद्य भेटेल तशी काही शाश्वती नाही, कारण अर्थात बाळ छोटं असल्यामुळे मी बाळाला सोडून जाऊ शकत नाही, किंवा तो झोपलेला असेल बाळ तर तेव्हा मी फक्त दर्शनाला येईल. पण नैवेद्य भेटणं म्हणजे माझी खरंच इच्छा होती की मला माहेर जाण्याच्या आधी एकदा तरी नैवेद्य भेटावा, आणि महाराजांनी ती पण इच्छा माझी पूर्ण केली. सो आज आपला नैवेद्य आहे आणि तो संध्याकाळचा असणार आहे. तो आता बाहेर जाताना नैवेद्यासाठी बऱ्याच गोष्टी आणायच्या आहे. आज नैवेद्याला काय देणार महाराजांना तर ते माहिती नाही, मी सांगेल तुम्हाला, तुमच्यासोबत ते पण शेअर करेन. सो असं सगळं आहे. आणि एक कमेंट्स आली होती मला, एक मावशी आहे त्या, कारण त्यांना मी मावशीच म्हणेल, कारण त्यांनी मला आधी पण बऱ्याच कमेंट्स केलाय की मी तुझ्या आईच्या ठिकाणी आहे, सो मी त्यांना मावशी म्हणेल. त्या मला असं बोलल्या होत्या की तू स्वतःचं कौतुक करती म्हणे. मला फक्त एक त्यांना सांगायचं आहे आणि हे मी का सांगते, कारण मला माहिती आज पण माझा व्हिडिओ बघणार आहे. तर मला एक सांगायचं आहे, मी फक्त मला कितवा महिना लागला आहे ते तुमच्यासोबत शेअर केलं, याच्यात स्वतःचं कौतुक करण्यासारखं काहीच नाही आहे. आणि जगात एकमेव मीच नाही जी प्रेग्नेंट आहे, सगळ्याच महिला या फेजमधून जातात. सो कौतुक मी तुमच्याकडनं का करून घेऊ, मी माझ्या नवऱ्याकडनं कौतुक नाही करून घेत तर मी तुमच्याकडनं का करून घेऊ. फक्त मला तुम्हाला या गोष्टी सांगायच्या होत्या. तर तेवढीच एक कमेंट्स होती जी थोडीशी वाईट वाटली. सो असो अशा काही लोक असतात. तर चला आता आपण डॉक्टरकडे जाऊया, रिपोर्ट घेऊया, डीमार्टला जाऊया. गावातही जायचं होतं, आजच जायचं होतं गावात, बट नैवेद्य आहे तर असो त्याच्यामुळे जाणं शक्य नाही, कारण घरी येता करता 7:15 वाजून जाता. तर मग आता मे बी उद्या गावात जाऊ, कारण आपल्याला शॉपिंग करायची ना अजून. आणि इथे आरूचा दात पडलाय, नशीब तिचे दात पडतात, तिला चांगले दात येत आहे. सो चला आता मी तुम्हाला दाखवते तिकडनं आल्यावर काय काय शॉपिंग केली, काय काय नाही, ठीक आहे. तर आज माझी शेवटची व्हिजिट होती डॉक्टरकडे. आणि मी जेव्हा एंट्री करते तेव्हा समोर सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती असते, म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करूया. आणि त्याच्यानंतर मग डॉक्टरांकडनं मग आम्ही डीमार्टला जायला निघालो, जे नाशिकच्या लोकांना माहिती की माझ्या घरापासून इंदिरानगरचं डीमार्ट जवळ आहे, सो आम्ही तिकडंच जायला प्रेफर करतो. तर मी हॉस्पिटलमध्ये जाऊन आली आणि ही माझी शेवटची व्हिजिट होती हॉस्पिटलमध्ये. तर त्यांनी सांगितलं आहे की तू जाऊ शकते तुला जेव्हा वाटेल तेव्हा, पण आता असं झालंय की आरोजी पप्पा म्हणतात थांब लगेच जाऊ नको किंवा अजून थांब 8-1 दिवस बघू आता काय होत आहे का आरोही. आणि आरोही तिथं असं झालंय की कधी जायचं, मम्मी सांग मला तू कधी जायचं. सो लेट सी, मॅडमने तर सांगितलंय तू जाऊ शकते, काही प्रॉब्लेम नाही. आणि सगळ्यात महत्वाचं आहे ना एक गोष्ट सांगावीशी वाटते आवर्जून, की तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती की लास्ट टाइम थोडासा प्रॉब्लेम झाला होता प्रेग्नन्सीमध्ये, पण दिस टाइम महाराजांची जेवढी कृपा आहे, अध्यात्म आणि विज्ञान ह्या जर दोन गोष्टींचं बोलायला गेलं तर विज्ञानाच्या बाबतीत मला
मॅडमने खूप जास्त सपोर्ट केला. मला बऱ्याच कमेंट्स आल्या तू कुठल्या डॉक्टरकडे जाते, तर मी दीपाली निकम जिहान सर्कलला आहे बरं का, जिहान सर्कलला दीपाली निकम मॅडम आहे, म्हणजे डिसुजा कॉलनीच्या तिथे एकदम रोडावरच आहे जिहान सर्कलचा जो सिग्नल आहे तिथून सरळ गेलं की दीपाली निकम, म्हणजे जिहान सर्कलवर ना आपण जेव्हा शहीद सर्कलकडे जातो तर मध्येच आहे त्यांचं, राईट हँड साईडला जिहान सर्कलकडनं शहीद सर्कलकडे जाताना. आणि शी इज द बेस्ट, म्हणजे मी तुम्हाला सांगते खूप छान आहे मॅडम. मी जेवढी कम्फर्ट लेवल त्यांच्या सोबत होता आरोहीच्या वेळेस इतका नव्हता, आम्ही फक्त मॅडमचं हो का असं ऐकायचो, पण मॅडमने खूप फ्री म्हणजे एकदम बिनधास्त आम्ही त्यांना सगळं सांगायचो, मीच नाही सगळेच पेशंट असतील की मॅडमशी खूप बिनधास्त बोलता. सो शी इज द बेस्ट. जर तुम्हाला नक्कीच कधी कुठलाही तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आवर्जून जा, आणि माझ्या घराचं पासून खूप जवळ होतं त्या, सो मी मग त्यांनाच रिकमेंड केलं होतं, बट शी इज द बेस्ट. आणि माझा प्रॉब्लेम असा होता की मला इथे डिलिव्हरी करायची नाही तर मी अर्थात तिथेच म्हणजे नाशिकला डिलिव्हरी केली असते. सो मी येवल्याला जाणार आहे, आता येवल्याला कुठले डॉक्टर आहे ते मी तुम्हाला सांगेल तिथे, बट दीपाली निकम मॅडम खूप 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 छान आहे, म्हणजे बाय हार्ट आणि बाय ब्रेन शी इज ब्युटिफुल. सो असं आहे, चला आता आपण डीमार्टला जाऊया किराणा भरूया, आरुचे पप्पा पण आले, चला. तर मी डीमार्टवरून आली आणि आता वाजले 4, माझा बऱ्यापैकी स्वयंपाक झाला आहे, भात वरण आणि याच्यात भाजी आहे, उसळची भाजी आहे. आता आळूच्या वड्या करणार आहे, वड्या लावून देते, पोळ्याचं पीठ भिजवलं आहे तर आता वड्या लावून देते, आणि वड्या लावल्यानंतर थोडा वेळ झोपणार आणि मग उठल्यानंतर बाकीचं करणार. अजून पोळी बाकी आहे, पोळ्या काय फक्त दोनच करायच्या नैवेद्यासाठी, आणि शिरा करायचा आहे. तर या सगळ्या गोष्टी करून घेते आणि मग तुम्हाला भेटते. तर बघा इथे उसळची भाजी, आळूवडी, खाली वरण आहे त्याच्यावर भात ठेवलेला आहे, इथे आहे महाराजांसाठी केशरचा शिरा केला आहे, पोळ्या आहे, आणि आता आरोहीचे पप्पा मला सोडून देणार आणि नंतर ते महाराजांसाठी केळी आणि पेढे आणायला जाणार, कारण तिथे गेल्यावर मांडणी वगैरे करायची असते. तर तोपर्यंत ते बोलले तू जा आणि मग मी तुला आणून देतो. आज खूप जास्त उशीर झाला, खूप जास्त उशीर म्हणजे 6:45 झाले आहे, 6:00 आरती आहे आणि इथून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर आपलं केंद्र आहे. तर चला, नेमकी मीठ आणि लिंबू विसरली होती सो ते घ्यायला परत आत गेली. तर हे आहे आमचं सुंदर केंद्र आणि खूप छान सजवलेलं असतं, सगळेच केंद्र खूप सुंदर असतात, पण आपण ज्या केंद्रात जातो ते केंद्र जास्त आवडतं. आणि माझी खूप इच्छा आहे मी येवल्याला गेल्यावर आमचं येवल्याचं केंद्र नक्कीच तुम्हाला दाखवेल, आणि ते केंद्र बघून तुम्हाला कुठली आठवण येते मला नक्की सांगाल. तर आम्ही केंद्रात जाऊन आलो, 7 वाजले, केंद्रात गेलो होतो, आरती केली, नैवेद्य वगैरे दाखवला, तिकडचं थोडंसं आवरायचं असतं, आरती केल्यानंतर भांडे वगैरे घासायचे असतात. जे लोक नैवेद्य घेऊन जातात त्यांना माहिती आहे या सगळ्या प्रोसेस. तर माझी खूप दिवसाची इच्छा होती खरं तर, आणि मला एक नेहमी एक मनात खंत असते की बाबा बाळ आल्यावर लवकर केंद्रात जाणं होणार नाही किंवा आरतीला जाणं होणार नाही, बाळ घरात झोपलेलं असेल किंवा घरात कोणीतरी असेल लक्ष द्यायला तेव्हाच मला जाणं होईल. तर अशा गोष्टी खूप अशा डोक्यात येतात, पण ठीक आहे, घरात सेवा चालूच राहील आणि जेव्हाही जमेल तेव्हाही मी केंद्रात जाण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर आता किराणा आणलेला, किराणा नाही म्हणणार मी याला, हा म्हणजे अर्धा किराणा आणलेला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही जे तांदूळ किंवा डाळीचे प्रकार असतात, साबुदाणा, शेंगदाणे या सगळ्या गोष्टी असतात, ह्या आम्ही प्रॉपर किराणा दुकानातूनच घेतो गावातून. पण ज्या गोष्टी आहे लाईक लिक्विड, डिटर्जंट आणि कोलगेट वगैरे, तर ते आम्ही डीमार्टमधून घेतो. तर आता इथे तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलं आहे. खरं तर ह्या गोष्टीची आत्ता सध्या अजिबात गरज नाही, कारण ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टी एक एक दोन दोन आहे, पण नंतर कोण जाणार आहे डीमार्टला आणि कोण मला घेऊन जाणार आहे, माझी खूप इच्छा असली तरी मला कोणी नेणार नाही एवढी मला गॅरंटी आहे. ते म्हणतील का जवळच्याच दुकानातून जाऊन आणून घेऊ, काय गरज आहे डीमार्टला जायची, म्हणून म्हटलं आत्ताच आपण खरेदी करूया. तर पहिलं मी हे ॲप्रॉन घेतलं आहे, ह्या कलरचं कॉटन आहे, माझ्याकडे एक होतं पण ते खराब झालं आहे बऱ्यापैकी, म्हटलं हे बरं आहे तिकडनं जाऊन आल्यावर वापरायला असं आणलं आहे. पहिलं हे आहे, देन त्याच्यानंतर परिवार चहा बिस्किट. आता मी थोडेच दिवस आहे इथे पण तरी पण मग
आमचे बिस्किट संपले होते म्हणून पार्ले, ऑल टाइम फेवरेट पार्ले. त्याच्यानंतर सर्फ एक्सेल लिक्विड मशीन आहे. मी डिटर्जंट फक्त जेव्हा कपडे भिजवायचे असता रॅन्डम यांचे युनिफॉर्म वगैरे असतात तेव्हाच डिटर्जंट वापरते, नाहीतर मी मोस्टली लिक्विडच वापरते. आणि एक ऑलरेडी एक भरलेला आहे तरी मी एक आणून ठेवलं, कारण ह्या लागणाऱ्या गोष्टी आहे, या कधी संपत नाही, म्हणजे या संपता वारंवार संपता, आणायची गरज पडते. तर हे एवढं सामान भरलंय की मे बी मी ऑगस्ट नाही सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत वापरेल मी, नंतर मग पटकन जाऊन किंवा असं काहीतरी मॅनेज करून आणता येईल. दोन कोलगेट तर खूप जास्त लागतं. त्याच्यानंतर विम लिक्विड मला किचनसाठी लागतं, पण आमच्या ज्या कामवाल्या ताई आहेत त्यांना साबणच लागतो. त्या म्हणतात की साबणच आणून ठेवा, त्यांच्यासाठी साबण आहे. मेडेमिक्स आरोहीचे पप्पा मेडेमिक्सच वापरता, आणि हे कपडे काही गरजच पडत नाही याची, बट कधी कधी युनिफॉर्म खूप मळकटलेला असतो त्यांचा, सो तो त्यांच्यासाठी आहे. डेटॉल आता गरज पडेल. तेल ऑलरेडी दोन बाटल्या होत्या सो एकच आणलं. हे आहे आपलं जे टाईल्स वगैरे क्लीन करण्याचं. अरे बेबाई, हे एक लिक्विड आणून ठेवलं आहे, कारण अर्थात याच्यानंतर म्हणजे आत्ताही आपण फ्लोअर क्लीन करतो, पण याच्यानंतर जास्त गरज पडेल फ्लोअर स्वच्छ ठेवण्याची. मीठ आणलं आहे. त्याच्यानंतर डिटर्जंटची जास्त गरज पडत नाही मला लिक्विड असल्यामुळे, सो थोडंसं छोटंसं डिटर्जंट आणलं आहे. आणि त्याच्याबरोबर ना ह्या प्लास्टिकच्या बास्केट आणल्या आहे. माझ्याकडे ऑलरेडी दोन आहे, अजून एक घेतली मी, ही याच्यासाठी घेतली की बेबी आल्यावर त्यांचे खूप जास्त क्रीमा असता, म्हणजे मध्ये तेल असो किंवा डायपरच्या क्रीमा असता, पावडर असतो, लोशन असतो, बऱ्याच गोष्टी इकडे तिकडे ठेवल्या जातात. एक अशी बास्केट असली की चांगलं असतं. आणि हे भाजी धुण्यासाठी ते एक आहे. हे बिस्किट आरोहीसाठी आहे. त्याच्यात जिरे आहे, मोहरी आहे, घासणी. आमच्या कामावली त्यांना हीच घासणी लागते, सो ती एक घासणी. अशा वस्तू आणलेल्या आहे. आता हे ठेवायचं म्हणजे फार अवघड आहे, पण आता हे जाण्याच्या आधी मी व्यवस्थित ठेवणार आहे, म्हणजे कसं व्यवस्थित बसेल. आणि ही एक बाटली घेतली आहे माझ्यासाठी, याचं कारण सांगते, कारण आता इच्छा असो वा नसो गरम पाणीच प्यावं लागणार आहे काही दिवस, काही दिवसच मे बी कदाचित, कारण उन्हाळ्यात तर गरम पाणीच प्यावं लागेल. इव्हन पावसाळ्यात पण गरम पाणीच प्यावं लागेल. सो गरमला गरम करतं, गारला गार ठेवतं, म्हणून मग ही बाटली ठेवली आहे. आणि काय होतं माहिती का, बाटलीजवळ असली ना लक्षात राहतं पाणी प्यायचं. आणि तुम्हालाही माहिती आहे, म्हणजे ज्या महिला प्रेग्नेंट आहे त्यांनाही माहिती आहे, किंवा ज्यांची डिलिव्हरी झाली असेल त्यांनाही सांगते, की आपण जेवढं जास्त पाणी पिऊ ना तेवढं आपल्याला दूध जास्त येतं. सो हा त्याचा बेनिफिट आहे. सो मग त्याच्यासाठी बाटली आणलेली आहे. ऑलरेडी एक आहे, पण एक राहू द्यावं म्हटलं. तर हा सगळा पसारा आता मी जागेवर ठेवून देते आणि भेटते तुम्हाला नंतरच्या व्लॉगमध्ये. तर ह्या पद्धतीचं होतं. आज शेवटची व्हिजिट होती डॉक्टरांकडे, आणि डीमार्टचं पण काम झालं, मेन म्हणजे नैवेद्य भेटला. आता बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत, उद्या गावात जायचं आहे, गावातून पण बराच काहीतरी सामान आणि भंडार घेऊन घ्यायचा आहे. काय काय आणते नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. तर चला आजचा व्हिडिओ इथेच बस करते. सबस्क्राईब करा, भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.